नवीनचे जावई असं जे तुम्ही संबोधलं, माझा त्याला तीव्र आक्षेप आहे. मी अगोदरच प्रेसला बोललेलो आहे की अशा मूर्ख आणि विकृत माणसाचा जावई म्हणून घेण्यात मला कुठलाही भारत माता की जय, कुठंही महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये अशी संस्कृती नाही आहे की एखादा जबाबदार लोकप्रतिनिधी, तो पण मंत्री लेवलचा, हा कधी शेतकऱ्यांना साले म्हणतो तर कधी शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनचं हस्तक म्हणतो, असं कुठेही नाही. ह्या अद्वितीय प्रकार फक्त या अकलेनी दिवाळखोर असलेल्या माणसाकडूनच घडलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आंदोलन चाललंय हे योग्य आहे. शेतकऱ्यांच्या आणि केंद्र सरकारच्या मध्ये चांगला दुवा निर्माण होऊन काय अडचणी आहेत हे समजून घेऊन काय करता येईल याच्या संदर्भात मार्ग काढणे हे खरं म्हणजे केंद्रीय मंत्र्यांचं काम असतं. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी अशा पद्धतीचा दुवा होण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनचं हस्तक मानण्यात येत आहे. मला असं वाटतं की हे जसा आपण बघतो की एखादा गावगुंड एखाद्या मोठ्या माणसाचं पदर धरून पुढे सरकतो आणि तो कुठेतरी पोचतो, अशातला प्रकार हा मला असं वाटतं की म्हणावा लागेल. अकलेंनी कुठेही तारतम्य संस्कृतीचं न ठेवता गावगुंड ज्या पद्धतीने व्यवहार करतात तशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वतःला ज्याला म्हणतो आपण की मी आता कधीच मरणार नाही, माझी सत्ता कधीच जाणार नाही, मी अजरावर आहे, मी अमरपट्टा घेऊन आलेलो आहे, अशा भूमिकेतून जे ज्या पद्धतीचं वक्तव्य चाललेलं आहे मला असं वाटतं की हे पूर्णपणे एखाद्या पुन्हा सांगतो की गावगुंड्याप्रमाणे मला दिसतं. मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं की रावसाहेब दानवेंना मागे माननीय कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे यांचे आशीर्वाद लाभले, प्रमोदजी महाजन साहेबांचे आशीर्वाद लाभले म्हणून रावसाहेब दानवे निवडून यायचे आणि आत्ता जे निवडून येत आहेत ते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आशीर्वादाने ते निवडून येत आहेत. स्वतःचं कर्तृत्व पूर्णपणे शून्य आहे आणि अशा स्थितीमध्ये व मोठ्या माणसाचा पदर धरून ज्या पद्धतीने गावगुंड पुढे जातात तशा पद्धतीने हा माणूस पुढे गेलाय. दुर्दैवाने जी अक्कल आहे ती अजूनही गावगुंडाचीच आहे, केंद्रीय मंत्र्यांची. तुम्हाला माफी मागितली पाहिजे. मी पुन्हा एकदा रिटरेट करतो तुम्हाला की जर फार्मर्स बिलच्या संदर्भातला हा विषय असेल तर कुठल्याही केंद्रीय मंत्र्याचं, खास करून अन्न व नागरी पुरवठा केंद्रीय मंत्र्याचं हे कर्तव्य आहे की त्यांनी शेतकऱ्यांमध्ये आणि सरकारमध्ये दुवा होऊन काय नेमके इश्यूज आहेत, कुठे टेक्निकल इश्यूज आहेत, काय प्रॉब्लेम आहे हे नीट समजून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे.